महत्त्वाची बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेतली आहे. वाढतं तापमान आणि दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली आहे. केंद्र, राज्य आणि जिल्हा स्तरावर एकत्र काम करण्याच्या सूचना यावेळी पंतप्रधान मोदींनी दिल्या. महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आणि यासंदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर सध्या आपल्यासोबत आहेत. संदीप, ही अत्यंत महत्त्वाची बैठक आहे. महाराष्ट्रामध्ये खास करून दुष्काळाची स्थिती अधिक तीव्र बनत चालली. अगदी बरोबर आहे. लोकसभा निवडणुकींची रणधुमाळी सुरू असतानाच काल रात्री पंतप्रधान मोदी प्रचाराहून परतल्यानंतर राजधानी दिल्लीतल्या त्यांच्या निवासस्थानी ही बैठक झालेली आहे. हाय लेवलची सागर ही बैठक होती. या बैठकीला पीएमओचे सगळे अधिकारी, आयएमडीचे सगळे अधिकारी होते. खास करून पिण्याच्या पाण्याचं जे नियोजन आहे ते करण्याच्या सूचना पंतप्रधान मोदींनी दिल्या आहेत. आणि जिल्हा प्रशासन, राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांनी एकमेकांमध्ये संवाद साधून त्याबाबतचं नियोजन करण्याच्या ज्या सूचना आहेत त्या देखील पंतप्रधान मोदींनी दिल्या आहेत. तापमान वाढते आपल्याला माहित आहे. आता राजधानी दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये 40 पर्यंत तापमान जाऊन पोहोचलेलं आहे. त्यामुळे आगामी 2 महिने जे आहेत त्या 2 महिन्यामध्ये काळजी घ्यावी. खास करून विद्यार्थी असतील, वयस्कर नागरिक असतील त्यांची काळजी घ्यावी. त्यांच्यासाठी जे काही मेडिकलच्या म्हणजे औषधाच्या ज्या काही साधनसामग्री असतील ती देखील योग्य त्या ठिकाणी पुरवावी, त्याचा साठा करून ठेवावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जंगलांना लागणाऱ्या आगी किंवा शेतवडीतल्या भागांना लागणाऱ्या आगी ज्या आहेत त्या देखील टाळाव्यात अशा देखील सूचना देण्यात आल्या. त्यामुळे केंद्र सरकारनं आता दुष्काळ असेल किंवा वाढतं तापमान असेल या संदर्भात उचललेलं एक ठोस पाऊल असं म्हणावं लागेल. नक्कीच संदीप, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.